तर सोलापूरमध्ये आज शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर येणार आहेत. सोलापुरात आयटी पार्कच्या भूमिपूजन कार्यक्रमाला ते दोघे देखील उपस्थित राहणार आहेत. सांगोल्यातील गणपतराव देशमुखांचा पुतळा अनावरण सोहळ्याला देखील ते हजेरी लावणार असल्याची माहिती मिळते आहे. महत्वाची बातमी आपण बघतोय. गणपतराव देशमुखांच्या पुतळा अनावरण सोहळ्यासाठी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर येणार आहेत. त्याचबरोबर आयटी पार्कचं देखील भूमिपूजन होणार आहे आणि या कार्यक्रमाला देखील ते उपस्थित राहणार आहेत. सागर सुरोसे माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत. सागर, आज दोन्ही नेते एकाच मंचावर येणार आहेत. सुमित, आपण पाहिलं की खरं तर आज सोलापूरकरांच्या दृष्टीने आजचा रविवार जो आहे तो राजकीय रविवार मानला जातो, कारण आज दोन मातब्बर नेते जे आहेत ते सोलापूर जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि विशेष म्हणजे त्यातील एका कार्यक्रमामध्ये म्हणजे सांगोल्याच्या गणपतराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यामध्ये हे दोन्ही नेते जे आहेत ते एकत्र व्यासपीठावरती पुन्हा एकदा आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. साधारणपणे काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमामध्ये एकत्रित आलेले होते, त्यानंतर आता पुन्हा एकदा सांगोल्यातील कार्यक्रमामध्ये हे दोघे नेते एकत्रित येत आहेत. खरं तर आज सोलापूरमध्ये सोलापूर आय टी पार्कचं भूमिपूजन सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडतो आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी देखील करण्यात आलेली आहे. जवळपास 10 ते 15 हजार लोक जे आहेत ते या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये शरद पवार हे प्रमुख अतिथी म्हणून तिथे येत आहेत. त्यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळ्याचं उद्घाटन किंवा भूमिपूजन जे आहे ते पार पडणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तयारी जी आहे ती या ठिकाणी जय्यत तयार करण्यात आलेली आहे. आणि आपण पाहतोय की खरं तर काल अजित पवार आणि शरद पवार यांची भेट जी आहे ती झालेली होती, गुप्त भेट होती, त्यामध्ये जयंत पाटील देखील होते. आणि आज पुन्हा एकदा शरद पवार आणि जयंत पाटील हे दोन्ही नेते आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि त्याचबरोबरीने देवेंद्र फडणवीस हे देखील या भूमिपूजन सोहळ्यानंतर जो कार्यक्रम होणार आहे पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा त्या ठिकाणी अनावरण होणार आहे आणि त्यासाठी जे दोन्ही नेते एकाच मंचावर येणार आहेत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर ही दृश्य आपण बघतोय. सध्या शरद पवार हे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सोलापूरला जायला निघालेले पाहायला मिळत आहेत. आज सोलापूरमध्ये एक कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच मंचावर येणार आहेत. गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचं आज सोलापूरमध्ये अनावरण होत आहे आणि या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस तसेच शरद पवार जाणार आहेत आणि त्यासाठीच शरद पवार निघालेले पाहायला मिळत आहेत. सुरोसे माझे सहकारी सागर, सुरोसे माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. सागर, आपण बघतोय शरद पवार हे सध्या सोलापूरच्या दिशेनं हेलिकॉप्टरच्या माध्यमातून निघालेले आहेत. बरोबर आहे. आज खरं तर शरद पवार जे आहेत ते साधारणपणे 11 वाजताच्या दरम्यान सोलापुरातील विमानतळावरती जे आहेत ते येणार आहेत आणि एकंदरीतच त्यांचा आज दोन कार्यक्रम ते अटेंड करणार आहेत. त्यामुळे पूर्ण जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण जे आहे ते ढवळेल आपल्याला पाहायला मिळत आहे. साधारणपणे 11 वाजता शरद पवार जे आहेत ते सोलापूरच्या विमानतळावरती दाखल होतील. त्यानंतर तिथून ते आय टी पार्कच्या ठिकाणी जिथे भूमिपूजन सोहळा आहे आय टी पार्कचा त्या ठिकाणी देखील ते उपस्थित राहणार आहेत. साधारणपणे 11:15 हा कार्यक्रम सुरू होईल. तो कार्यक्रम 12:30 पर्यंत चालेल आणि त्यानंतर 1 तासाचा राखीव वेळ जो आहे त्यासाठी शरद पवार हे सध्या हेलिकॉप्टरमधून सोलापूरच्या दिशेने रवाना झालेले पाहायला मिळतात. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.